द्वादशी दिवशी आम्हाला आकडेवारी कळली. मागच्या वर्षी सर्व महाराजांना आमचं नम्र अगदी नम्रपूर्वक सांगू इच्छितो, 11,65,000 वारकऱ्यांच्या तपासणी आणि उपचार आपण मागच्या वर्षी केले एवढ्या थोडक्या पिरियडमध्ये. आणि मग ह्या वेळेस जसं सुरू झालं त्यावेळेस नियोजनबद्ध अगदी ज्या ज्या पालख्यांनी आपापल्या ठिकाणावरून प्रस्थान ठेवलं त्या दिवसापासून आमच्या राधाकृष्ण पवार साहेबांनी त्या ठिकाणी आरोग्याचे खेड देणं असेल, बाईक ॲम्ब्युलन्स असेल, औषधाचा साठा त्या दिंडीबरोबर असेल, प्रत्येक ठिकाण वॉटर टँकर चेक करणं, पाण्याचे नमुने चेक करणं, त्यांचं पालख्यांचं ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणचा परिसर चेक करणं, फवारण्या करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी पांडुरंग कृपेनं आम्ही करू शकलो. आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असेल, आज खऱ्या अर्थानं पालख्या आज सर्व पंढरपूर मुक्काम करतो. जो लाभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी उपक्रम राबवलाय, जे अभियान राबवतोय त्याचा प्रत्येकानं लाभ घ्यावा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की माझ्या सर्व वारकऱ्यांचं आरोग्य सुदृढ आणि संपन्न व्हावं, त्याच्या मागची इडापिडा जावी एवढंच मी पांडुरंग चरणी विनंती करतो. आणि मी माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.